स्क्रीन दिसते सोलो ची स्क्रीन सो आपण लास्ट मध्ये काय पाहिलं होतं मॅथमॅटिकल ऑपरेटर्स पाहिले होते सो लास्ट लेक्चर मध्ये आपण वेरियस टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेटर्स पाहिले होते त्यामध्ये होतं प्लस मायनस सो मायनस मल्टिप्लायसाठी डिवाइड साठी हे स्लॅश आणि हाय क्लास पाहिलं होता मॉड्युलस मॉड्युलस बेसिकली काय रिटर्न करतो आपल्याला रिमाइंडर रिटर्न करतो रिमाइंडर म्हणजे कसं की जेव्हा जर आपण एक्झाम्पल घेतलं फाय डिवायडे फाय मॉड टू 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 जा फोर आणि रिमाइंडर किती उरतं वन सो जेव्हाही आपण तसं घेतो सो रिमाइंडर येतं वन सो फाय मॉड टू जर एवढंच प्रिंट केलं सेमीकोलन सो आउटपुट येणार वन कारण की रिमाइंडर वन आहे सिमिलरली जसं आपण डायरेक्टली नंबर यूज करतो सो आपण इंट वेरियेबल्स यूज करूनही कॅल्क्युलेशन करू शकतो सो जर मी इंट ए घेतला इंट ए इक्वल टू टू किंवा फाय घेऊ सो अजून एक व्हेरिएबल इंट बी इक्वल टू टू सो so, दोन वेरियबल्स घेतले आता एक थर्ड व्हेरिएबल घेऊ आपण किंवा डायरेक्टली आपण हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो ए प्लस बी सो ए प्लस बी सी आउट केल्याने जसं आपल्याला माहिती आहे की वेरियेबल्स जेव्हाही आपण घेतो सो व्हेरिएबलची ची व्हॅल्यू येईल इथं एच्या जागी फाय येईल प्लस टू सो फाय प्लस टू सेव्हन येईल बेसिकली आउटपुट मध्ये सेव्हन आलाय सिमिलरली जर मला हाय हा जो सेव्हन आहे तोही जर स्टोअर करायचा असेल तोही आपण करू शकतो सो so, एक वेरिएबल बनवू शकतो आपण रिझल्ट नावाचा आणि त्यामध्ये स्टोअर करू शकतो सो so, फाय प्लस टू बेसिकली सेमीकोलन कंपल्सरी त्यानंतर सी uh, आउट मध्ये सो so, टू बी आलाय फाय प्लस टू आणि सी आउट मध्ये आपण डायरेक्ट रिझल्ट घेऊ शकतो सो so, आता काय होणार मी जेव्हाही सांगितलं की वेरिएबल्स आपण इनिशियलाइज करतो सो बेसिकली राईटमध्ये जी व्हॅल्यू असते ती लेफ्ट व्हेरिएबल मध्ये स्टोअर होती सो so, आता राईटमध्ये व्हॅल्यू काय आहे फाय प्लस टू so, सो बेसिकली आपण प्रोग्रामिंग करताना जेव्हा फाय प्लस टू लिहितो सो so, ते ऍडिशन होऊन जातं कारण की दोन एंड्स आहेत जर मी दुसरा काय घेतलं वेगवेगळे डाटा टाइप्स तर त्याची ऍडिशन मोस्टली पॉसिबल नाही होत सो so, आता जेव्हा मी दोन नंबर्स घेतले त्याला मी रिझल्ट मध्ये टाकू शकतो सो so, आत्ता uh, रिझल्ट मध्ये व्हॅल्यू काय असेल सेव्हन सो so, जर आपण परत एक्झिक्युट केलं सो so, व्हॅल्यू आलाय सेव्हन सो बी नाही यूज केला असं आलाय सो बेसिकली आपण वेरियबल्स नाही युज केले डायरेक्ट नंबर युज केला म्हणून तो वॉर्निंग आलाय सो आता आपण वेरिएबल्स युज करतोय सेम व्हॅल्यू येणार फाय प्लस टू रिझल्ट मध्ये सेव्हन येणार पण वॉर्निंग जाणार फक्त सेव्हन आली सो बेसिकली आता फाय डिवायडेड फाय प्लस टू करण्याऐवजी मी डिवाइड करतो याच्यातनं खूप काही गोष्टी क्लिअर होतात सो जर मी हे एक्झिक्यूट केलं सो आता फाय डिवायडेड बाय टू बेसिकली आपला आन्सर काय येतो फाय डिवायडे पण आता जेव्हा आपण डिवाइड करतोय तेव्हा टू पॉइंट फाय आलं टू पॉइंट फाय आल्यानंतर वेरिएबल इंटीजर आहे सो यामध्ये जी वेल्यू व्हॅल्यू असेल फ्लोट ती कन्वर्ट होऊन इंटिजर मध्ये स्टोर होणार म्हणजे रिझल्ट मध्ये बेसिकली इंटीजर व्हॅल्यू स्टोर होणार सो आता कॅल्क्युलेशन काय झालंय टू पॉइंट फाय इथं डिव्हिजनचं व्हॅल्यू आली आहे ती स्टोअर होताना इंट टाइपचा व्हेरिएबल आहे सो वेरिएबल so, बेसिकली काय करत त्याच्यात जी टाइपची डेटा तो ठेवू शकतो तेवढंच घेतलं सो so, टू पॉइंट फायचं फक्त फाय स्टोअर झालं रिझल्ट मध्ये सो so, आपल्याला जेव्हाही आपण आउटपुट देतो तेव्हा आन्सर येत आहे टू सो so, बेसिकली रिझल्ट मध्ये काय स्टोअर झालाय टू स्टोर झालाय पण मी लास्ट मध्ये सांगितलं होतं की जर आपल्याला इक्वेशन म्हणजे टू पॉईंट असेल तर काय करावं लागेल एका डेटा ला फ्लोट फ्लोटमध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण की जेव्हाही आपण ऑपरेशन परफॉर्म करतो तेव्हा हायर डेटा टाईप मध्ये कॅल्क्युलेशन परफॉर्म होते सो आता मी फायला फायव्ह पॉईंट झिरो करू शकतो आणि इथं रिझल्टला इंटेलिजर ऐवजी मी फ्लोट घेऊ शकतो सो फ्लोट घेतल्याने काय होणार टू पॉईंट फाईव्ह जो आन्सर येईल तो रिझल्ट मध्ये स्टोअर होईल सो आता रिझल्ट मध्ये टू पॉईंट फाईव्ह झालं ते इंटिरियर होतं लास्ट टाइम सो फक्त टू येणार पण या वेळेस आता टू पॉईंट फाय रिजल्टमध्ये स्टोअर होणार आणि आउटपुट करताना टू पॉईंट फाय आला पाहिजे का कारण की फर्स्ट जो आहे तो फ्लोट आहे सो बेसिकली आपण ते कॅल्क्युलेशन पण डायरेक्ट परफॉर्म करू एक स्पेस देऊन सो स्पेस दिला एक त्यानंतर काय करू शकतो आपण फाय सो फाय पॉईंट झिरो डिवायडेड बाय टू सो हे एक्झिक्यूट करू शकतो सो फर्स्ट व्हॅल्यू आली टू सेकंड आलं टू पॉईंट फाय सो सेकंड दोन्ही व्हॅल्यू आपल्याला टू पॉईंट फाय चाली पाहिजे का कारण की दोन्हीची इनपुट जे आहे ते सेम घेतलंय पण आता मी जे समजवलं की व्हेरिएबल मध्ये त्याचा स्वतःचा डेटा टाईप जो असतो त्याची व्हॅल्यू येणार सो आता इथं मी फाय पॉईंट झिरो दिलाय पण कश कुठल्या टाइपचा आहे ए इंटीजर टाईपचा आहे सो इंटीजर असल्यामुळं काय होणार की ए पण फाय पॉईंट झिरो नाही स्टोर करणार फक्त फाय स्टोअर करणार कारण की ते इंटिजर टाइपचं वेरिएबल आहे सो so, आपलं कॅल्क्युलेशन काय होतंय फाय डिवायडेड बाय टू सो so, दोन्ही इंटिजर आहेत इंटिजर्स दोन्ही इंटिजर असतील तर त्याचा रिटर्न व्हॅल्यू काय असेल टू असेल 2 so, टू पॉइंट फाय नाही येणार कारण की फक्त इंटीजर पार्ट कन्सिडर होणार सो आत्ता रिझल्टला टू भेटतोय सो ते टू पॉईंट फायमध्ये तर कन्वर्ट नाही करू शकत सो so, आपल्याला का करा काय करावं लागेल या फाय पॉईंट झिरोला पण फ्लोटमध्ये कन्वर्ट करावा लागेल त्याने काय होणार की हा जो हे आहे त्याने म्हणजे ची व्हॅल्यू आता फ्लोट आहे ची व्हॅल्यू इंट आहे आणि रिझल्ट मध्ये आता फ्लोट स्टोर होणार so सो बेसिकली असं झाल्यामुळं रिझल्ट मध्ये आपल्याला टू पॉइंट फाय भेटेल असं आपण एक्सपेक्ट करतोय सो so मध्ये दोन्ही जागी टू पॉईंट फाय आला आहे सो so हे कळलं की डेटा टाईप ज्या डेटा चा असतो तेच फक्त व्हॅल्यू घेतो जर मी इथं यात काय डाउट असेल तर विचारा काही नाही येत नाही सो आत्ता एक मी इंटीजर वेरियेबल घेतला बी यात आता आपण नंबर स्टोर करू शकतो कारण की इंटिजर वेरिएबल आहे तर न्यूमेरिकल स्टोअर करू शकतो सो सी आऊट करतो मी बी सो आत्ता काय झालं की मी टेन व्हॅल्यू दिली सो आता आउटपुट करताना बी होणार पण आता जेव्हा याची व्हॅल्यू मी काय केलं मी काय सांगितलं होतं की त्याचा डेटा टाइप जो असेल त्यामध्ये व्हॅल्यू घेणार सो so बेसिकली जो फर्स्ट मी आता राईट साईडला व्हॅल्यू काय दिली एक कॅरेक्टर दिलाय so, 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 सो कॅरेक्टर सी प्लस प्लस मध्ये कसं स्टोर होतो एस के व्हॅल्यू नुसार एस के व्हॅल्यू काय आहे इंटीजर आहे सो आता जेव्हा मी ह्या कॅरेक्टर असाइन करतो सो मी काय सांगितलं होतं की वेरियेबल आपल्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करेल तो ऑटोमॅटिकली स्वतःच्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करून घेतो सो मी आता कॅरेक्टर दिलाय पण बी काय आहे एक इंटीजर व्हेरिएबल आहे सो हा सी जो कॅरेक्टर आहे त्याला कन्वर्ट होणार इंटमध्ये ऑटोमॅटिकली कंपायलर कन, कन्वर्ट करणार का कारण की व्हेरिएबल टाईप तसा आहे सो जसा टाईप असतो तसा आपला डाटा आ, कन्वर्ट होतो जर कन्वर्ट करता नाही आलं तर एरर देतो सो बेसिकली आता आ, मी फक्त सी दिलाय आणि हे इंटीजरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो सो मी जर एक्झिक्यूट केलं सो आता सीची व्हॅल्यू येईल नाईन्टी नाईन एस की व्हॅल्यू आहे ही नाईन्टी नाईन सो ते प्रिंट झाले पण आता जेव्हा मी हे करतो माझा एक वेरिएबल क्रिएट होतो व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी एक इंट व्हेरिएबल चार बाईटचा असतो चार बाईट म्हणजे थर्टी टू बिट्स सो मला असे खूप सारे इनपुट्स येतात की त्याचे एस की व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी सो आता मी प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्याला एक वेरिएबल तर नाही बनवू शकत खूप मेमरीज जाईल माझी सो मी काय करू शकतो त्याच जागेवर इन प्लेस म्हणजे हिथं जो व्हॅल्यू आहे तोच डायरेक्ट मी कन्वर्ट करू शकतो सो so, जर मी बी च्या स्ट्रिंग सी घेतलं सो so, जर मी कॅरेक्टर सॉरी स्ट्रिंग नाही कॅरेक्टर सिंगल कोट्स आहे म्हणजे कॅरेक्टर सो so, मी कॅरेक्टर सी घेतलं आणि त्याला मला डायरेक्टली दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचंय सो so, मी काय करू शकतो त्याआधी पॅरेंटिसीस देऊ शकतो आणि ज्या डेटा टाईप मध्ये आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ती देऊ शकतो सो so, जर मला इंट मध्ये पाहिजे सो इंट देऊ शकतो आणि एक्झिक्युट करू शकतो सो सी मध्ये व्हॅल्यू काय आहे आता कॅरेक्टर सी मध्ये व्हॅल्यू आहे नाईन्टी नाईन आणि त्याच्या इंटीजर कन्वर्जन मध्ये काय सॉरी सी जो आहे तो कॅरेक्टर आहे सो कॅरेक्टरला मी काय सांगितलं मला इंटीजर मध्ये कन्व्हर्ट करून दे सो इंटीजर कन्वर्ट करण्यासाठी मी मी त्याआधी हे एक्सप्लिसिटली टाकलं सो आता ची व्हॅल्यू एस की व्हॅल्यू नाईन्टी नाईन प्रिंट होणार का कारण की मी इम्प्लिसिटली म्हणजे त्याच जागेवर डायरेक्टली कन्वर्ट करा असं सांगितलं जर मी सेम ऑपोजिट केस घेतलं नाईन्टी नाईन घेतलं आणि मला त्याला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं असेल सो so, तेही मी करू शकतो जसं मी कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये करू शकतो तसंच कॅरेक्टरला मध्ये म्हणजे वाईस वर्षा पॉसिबल आहे सो so, मी आता इंटीजर दिला नाईन्टी नाईन आणि त्याला मला कन्वर्ट करायचं आहे कॅरेक्टर मध्ये जर मी हे रन केलं सो नाईन्टी नाईनच्या ऐवजी so सी आलं सो so, कळचं आहे जसं आपण वेरिएबल देऊ व्हेरिएबलची डेटा टाईप देऊ ह्याचा सेम एक्झाम्पल कसं असू शकतो कॅरेक्टर सी इक्वल टू नाईन्टी नाईन सो आता नाईन्टी नाईन एस की व्हॅल्यू अशी कन्सिडर होती एसकी व्हॅल्यूच्या नुसार कॅरेक्टर जो आहे तो सी कन्वर्ट होणार सी मध्ये कन्वर्ट होणार ऐवजी मी जर इथं ए दिला सो so, आता मी जर ए प्रिंट केला सर हे दोन्हीचं मिनिंग सेमच आहे की मी काय करतोय नाईन्टी नाईन ला कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करतोय इथं सेकंड टाईप जो आहे त्याच्यात मी व्हेरिएबल क्रिएट करत नाहीये म्हणजे डाटा आ, मेमरी युज नाही होणार पण फर्स्ट टाइप जो आहे त्याच्यात एक ए नावाचा व्हेरिएबल क्रिएट करतो आणि त्याच्यात ते मेमरीज आणच so, डिफरन्स आहे फक्त सो so, आता मी ए जर दिला आउटपुटला सो so, सो आता सी प्रिंट होणार सेम लास्ट केस so, हे बेसिकली आहे सिमिलरली आपण हे पण करू शकतो जर मी नाईन्टी नाईन पॉइंट काहीतरी रॅन्डम फ्लोटला जर मला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा असेल फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅरेक्टरच पाहू कॅरेक्टर मध्ये मोस्टली होणार नाही झाला सो so, आता काय झालं कॅरेक्टर काय करणार या डाटाला फ्लोट कन्सिडर करणार नाही इंटिजर घेणार कारण की ते कॅरेक्टर फक्त इंटिजर व्हॅल्यू स्टोर करू शकते सो so, जर हित आपण इंट दिलं तर काय होणार फक्त नाईंटी नाईन युज होतो कारण की ते इंटिजर पार्ट आहे सिमिलरली कॅरेक्टर पण काय करतं याचा नाय फ्लोट जो आहे त्याचा कॅरेक्टर फक्त इंटिजर व्हॅल्यू घेत आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन परफॉर्म करत सो so, याचा फ्लोटचा व्हॅल्यू काय आहे नाईन्टी नाईन आहे आणि त्याचा कॅरेक्टर काय बनवू शकतो सी बनू शकतो सिमिलरली जर मी इथं इंट घेतलं तर फक्त प्रिंट काय होणार नाईन्टी नाईन प्रिंट होणार का कारण की डेसिमल पॉईंटच्या नंतरच बाकी सगळं इग्नोर होऊन जातं कारण की इंटीजर व्हेरिएबल आहे फक्त इंटीजर स्टोअर करतं डेसिमलच्या पुढचं नाही स्टोर करत सो चा so, हे आहे मोस्टली डिफरन्स सो आत्ता मला एक क्वेश्चन भेटलाय की ते काय सांगतात जर टेक युजर इनपुट टेक नम फ्रॉम युजर सो एक नंबर घ्या युजर कडनं आणि त्याला काय करा इवन आहे का ऑड हे प्रिंट करा प्रिंट इवन ऑर ऑड इवन और ऑड सो बेसिकली आत्ता काय होणार की आपल्याला इनपुट घ्यावं लागेल सो मी एक इंटीजर नंबर क्रिएट करतो त्याचं नाव नंबर आणि सी इन करतो नंबर सो so बेसिकली नंबर uh, नावाचा एक वेरिएबल क्रिएट केला आणि त्याच्यात मी व्हॅल्यू घेतो युजर कडनं मला आता काय चेक करायचं आहे की uh, तो नंबर इवन आहे का ऑड सो आपण नंबर आहे का ऑड हे कसं चेक करतो सो बेसिकली इव्हन नंबर काय आहेत टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व असे इवन नंबर सो so याच्यासाठी एक कंडिशन आपण काय बनवू शकतो की जर नंबर डिवायडेड बाय टू केलं तर आपल्याला कम्प्लीट डिव्हिजिबिलिटी भेटते म्हणजे टू नी प्रत्येक इवन नंबर टू टू नी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे सो so, यासाठी आपण काय म्हणू शकतो डिव्हिजिबल म्हणजे काय रिमाइंडर काही सोडत नाही रिमाइंडर सोडत नाही म्हणजे झिरो सो so, कंडिशन काय झाली सो so, बेसिकली कंडिशन काय झाली जर माझा नंबर आहे त्याला मी डिवायडेड बाय टू केलं सो so, मला काय आला पाहिजे रिमाइंडर झिरो आला पाहिजे सो डिवाइड करण्याऐवजी मी डायरेक्ट रिमाइंडर घेऊ शकतो सो मॉड्युलर ऑपरेटर घेऊन टू घेतला सर मला रिटर्न काय होणार एकतर झिरो रिटर्न होईल जर ई so, वन नंबर असेल किंवा वन रिटर्न होईल so, ऑट नंबर साठी म्हणजे थ्री डिवायडेड बाय टू टू वन जा टू राहतो किती वन रिमाइंडर वन उरतो सो एकतर झिरो येईल एकतर वन येईल सो मला आता चेक करायचं आहे नंबर टू जी व्हॅल्यू भेटेल ती झिरो आहे का वन आहे सो so, आपण मॅथ्स मध्ये बेसिकली कसं चेक करतो इक्वल टू साइन देतो पण इथं इक्वल टू साइन साइनचं मिनिंग काय आहे असाइनमेंट आहे म्हणजे या, या ला आपण असाइन करतो पण आता बेसिकली आपल्याला कंडिशन चेक करायची चे। सो so, अशा केस साठी एक बुलियन ऑपरेटर्स किंवा रिलेशनल ऑपरेटर्स अशा नावाचे काही ऑपरेटर्स आहेत रिलेशनल ऑपरेटर्स सो so, रिलेशनल ऑपरेटर्स बेसिकली सहा आहेत सो so, ते काय आहेत इक्वल इक्वल टू त्यानंतर नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू टू सिंबॉल आहे एक्सप्लेमेशन इक्वल टू हे नॉट इक्वल टू साठी मग आपले साधे ग्रेटर देन 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 लेस ग्रेटर इक्वल टू लेस देन इक्वल टू हे बेसिकली सहा रिलेशनल ऑपरेटर्स आहेत किंवा याला बुलियन ऑपरेटर्स पण म्हणतात सो बुलियन सो बुलियन काय बेसिकली बुलियन डेटा टाइप काय रिटर्न करते एकतर ट्रू करत किंवा फॉल्स करत सी प्लस प्लस मध्ये ट्रू काय आहे वन आहे फ्लो फॉल्स काय झिरो आहे सो so बेसिकली जर माझा रिलेशनल ऑपरेटर म्हणजे हा बुलियन का नाव दिलाय कारण की बुलियननी काय करतं हा ऑपरेटर जो आहे तो कंडिशन चेक करतं आणि जर कंडिशन ट्रू असेल सो वन रिटर्न करणार आणि जर झिरो फॉल्स असेल तर झिरो रिटर्न करणार बेसिकली हे इक्वल इक्वल टू इक्वलनेस चेक करतं दोन नंबर सेम आहे का नाही नॉट इक्वल टू नॉट इक्वलनेस चेक करतं म्हणजे दोन्ही डिफरंट असतील तर ट्रू आणि जर दोन्ही सेम असेल तर फॉल्स हे बेसिकली इक्वल टू च्या ऑपोजिट आहे सो आता so, एक एक्झाम्पल घेऊ आपण नाईन इक्वल इक्वल टू नाईन सो नाईन इक्वल इक्वल टू नाईन चा मिनिंग काय होतं आपण एक कंडिशन देतो जसं आपल्या मध्ये प्रोपोजिशन लॉजिक असं एक होतं कन्सेप्ट की स्टेटमेंट बनवायचे असतात त्याची ट्रुथ व्हॅल्यू काढतो आपण सेम तसंच आहे सो इथं नाईन इक्वल इक्वल टू नाईन हे ट्रू आहे का फॉल्स आहे नाईन इक्वल आहे का इक्वल नाईन ची सो नाईन आणि नाईन जर सेम असतील सो ट्रू जर मी सेम एक कंडिशन घेतली नाईन इक्वल इक्वल टू एट या कंडि या स्टेटमेंटची हे काय आहे ट्रुथनेस काय आहे ट्रुथ व्हॅल्यू काय आहे नाईन इक्वल टू एट आहे का नाहीये सो फॉल्स प्रिंट होणार फॉल्स प्रिंट ऐवजी रिटर्न होणार असं आपण बोलू शकतो सो so, ट्रूच्या जागी वन फॉल्सच्या जागी झिरो असं रिटर्न होईल बेसिकली सो so, आत्ता आपल्याला चेक काय करायचं होतं नम मॉड टू हे झिरो आहे का चेक करायचं होतं सो इक्वल इक्वल टू झिरो ही आपली एक कंडिशन झाली सो so, असं आपण एक कंडिशन क्रिएट करू शकतो सो so, आता कंडिशन आपली प्रिपेअर झाली सिमिलरली जसं इक्वल टू आहे याच्या बरोबर उलट नॉट इक्वल टू आहे सो so, नाईन नॉट इक्वल टू नाईन सो so, हे काय रिटर्न करणार इक नॉट इक्वल टू म्हणजे नऊ नऊच्या इक्वल नाहीये ए, हे खरं आहे का खोटं आहे कारण की नाईन इक्वल टू नाईन आहे हे थोडस बोलण्यात कन्फ्युजन होतं पण जरा असं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा की नाईन इक्वल टू नाईन हे ट्रू येत सो नॉट इक्वल टू काय येणार त्याचा उलट येणार ऐवजी फॉल्स येणार सिमिलरली नाईन नॉट इक्वल टू एट हे काय आहे हे खरं आहे कारण की नऊ आणि आठ सेम नाहीये सो so ही तर ट्रू येणार कळतंय नम इक्वल टू इक्वल टू आणि नॉट इक्वल टू ह्याच्यात फक्त फरक काय आहे की ते व्हॅल्यूज ऑपोजिट रिटर्न करतात जर सेम असेल तर ट्रू कुठलं रिटर्न करतं इक्वल टू आलं आणि जर सेम नसेल तर ट्रू कुठलं रिटर्न करतं सेम नाही येत ते वाले सो so, ह्याच्यात काही डाउट्स असतील तर विचारा किंवा आपण एक्झाम्पल्स पाहू सो फास्ट so, होतंय का थोडं का आहे नॉर्मल समजतंय सगळं तर सांगा मी पटपट बोलतो -पट केव्हा वा। सो so, आता आपण बेसिकली ट्राय करू आपला कंडिशन नाईन इक्वल इक्वल टू नाईन हा आपल्याला वन रिटर्न केला पाहिजे सो so, आता एक एरर आलाय की नो मॅच फॉर ऑपरेटर इक्वल इक्वल टू ऑपरेटर टाइप्स ऑफ स्टँडर्ड हे सो सो इथं काय झालंय की हा जो ऑपरेटर आहे इक्वल इक्वल टू हे पार्ट कोणाचं कन्सिडर करत सी आउटचा पार्ट कन्सिडर करत पण ते सी आउटचा पार्ट नाही हे सेपरेट आहे हा एक पूर्ण स्टेटमेंट आहे सो आपण काय करू याला ब्रॅकेटमध्ये टाकू कारण की मग सी प्लस प्लस ला कळेल की हे सेपरेट आहे सो याला ब्रॅकेटमध्ये टाकल्यानंतर नाईन इक्वल टू इक्वल टू नाईन हे ट्रू आहे ट्रू असेल तर काय प्रिंट होणार वन प्रिंट होणार सिमिलरली जर मी नाईनच्या घेतलं सो आता फॉल्स प्रिंट होणार जसं आपण खाली मगाशी पाहिलं सिमिलरली जर मी नॉट इक्वल टू घेतलं नाईन नॉट इक्वल टू नाईन घेऊ आपण पहिले आणि एक्झिक्यूट करू तर हे फॉल्स येणार सो so बेसिकली जर आपण असं स्टेटमेंट वाचलं नऊ नऊच्या बरोबर आहे का नाहीये सो फॉल्स नऊ आठच्या बरोबर आहे का म्हणजे नऊ नऊ आणि आठ वेगळे आहेत असं आपण बोलतोय बेसिकली नाईन इज नॉट इक्वल टू एट सो हा स्टेटमेंट करेक्ट आहे सो ट्रू रिटर्न झाला सिमिलरली जर मी एट पॉइंट झिरो घेतला असं दोन डेटा टाईपला पण आपण बघू शकतो पण काही काही केस मध्ये एरर येतात सो बेसिकली दोन डेटा टाईप्सला आपण कम्पेअर नाही करू शकत पण इथं काय होतं एट पॉईंट झिरो जर मी हे पण एट पॉईंट झिरो घेतलं किंवा एट घेतलं फक्त एट आणि एट पॉईंट झिरो मध्ये काय डिफरन्स आहे बेसिकली काहीच नाही कारण की डेसिमलच्या नंतर सगळे झिरोच आहेत सो so, बेसिकली आपण काय कन्सिडर करू शकतो एट आणि एट पॉईंट झिरो सेम आहेत सो इक्वल इक्वल टू आपण चेक करू सेम आहेत की नाही सेम असतील तर वन नसतील तर झिरो सो वन रिटर्न झालंय वन रिटर्न झालंय म्हणजे हे सेम आहेत बेसिकली जर मी एट पॉईंट झिरो वन घेतलं आता थोडंसं चेंज आहे मायू डिफरन्स आहे सो so, हे फॉल्स रिटर्न करते का कारण की ह्याच्यात डिफरन्स आहे एट आणि एट पॉईंट झिरो वन हे वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत दोन्ही सेम नाही आहेत सो असॉइंट झिरो वन घेतला तेव्हा करेक्ट येईल सो so, दोन्ही डेटा टाइप सेम आहेत आणि व्हॅल्यूज पण सेम आहेत सो आता मी एक्झिक्यूट केलं सो एट पॉईंट झिरो वन एट पॉईंट झिरो वन हे सेम आहेत आता आपण दोन कॅरेक्टर्स ला हे करण्याचा ट्राय करू कॅरेक्टर्स कम्पेअर होतात का बघू so, सो एट पॉईंट झिरो वन आणि एक इंटीजर आणि एक आ, सो आपण एक इंटीजर आणि सी कंपेयर करण्याचा प्रयत्न करू सेवन इक्वल इक्वल टू सी सो so, हे नॉट इक्वल येणार जरी बेसिकली मी काय सांगितलं होतं ऑपरेशन्स हायर डेटा मध्ये कन्वर्ट होतात सो so, आत्ता डेटा टाईप प्रायोरिटी काय होती फर्स्ट होती फ्लोट त्यानंतर होती इंट त्यानंतर कॅर त्यानंतर बुल सो so, आत्ता बेसिकली हे कॅर आहे हे इंट आहे सो so, बेसिकली ऑपरेशन कशामध्ये होणार मोठ्या डेटा टाइप मध्ये कॅर आणि इंटीजर मध्ये मोठा कुठला इंटिजर आहे सो so, सी सीच्या जागी आपण काय व्हॅल्यू पाहिली होती एस एसकी व्हॅल्यू नाईन्टी नाईन पाहिली होती सो असं कन्व्हर्ट होणार so, बेसिकली इंटरनली आपल्याला दिसताना हे दिसतं पण इंटरनली कन्वर्ट काय झालंय सेव्हन इक्वल इक्वल टू नाईन्टी नाईन सो जर मी सेव्हन काढून नाईन्टी नाईन दिलं सो आता ट्रू येईल सो so, वन आल सिमिलरली जर मी नाईन्टी च नाईनच ठेवलं सो आता फॉल्स येईल कारण की नाईन आणि नाईन्टी नाईन सेम नाहीये सिमिलरली असे हे कन्वर्ट होतात सो आता मी जर सी आणि सी दिलं स्वतः so, आता हे पण ट्रू रिटर्न करेल कारण की दोन्ही सेम आहेत आणि मी जर सी ए दिलं सो इथे एक एरर थ्रो झाला का कारण की सी ए मी काय सांगितलं होतं कॅरेक्टर फक्त सिंगल लेटर असतात सिंगल लेटर किंवा सिंगल हे असतं पण मी इथं दोन कॅरेक्टर दिले सी आणि ए सो हे स्ट्रिंग झालंय पण मी सिंगल कोट दिलाय सिंगल कोट मुळे कॅरेक्टर होतं पण आज स्ट्रिंग दिलंय सो हे एरर येत आहे सो so, मी काय करू शकतो याला ए, सिंगल डबल कोर्स देऊ शकतो सो so, जर हे केलं तरी आउटपुट वेगळे येणार कारण की आता काय होतं स्ट्रिंग काय आहे मी सांगितलं होतं की सिरीज ऑफ कॅरेक्टर आहे म्हणजे खूप कॅरेक्टर्सला एकत्र आपण जॉईन केले हे बेसिकली आर ए मध्ये स्टोर होतात पण दिसताना आपल्याला असं दिसतात सो so, आर एची जी व्हॅल्यू असते ती पॉइंटर नुसार रिटर्न होती पॉइंटर काय करते एक ऍड्रेस असतं त्याला लोकेट करते हे आता सगळं एवढं म्हणजे समजलं नाही तरी इग्नोर करा हे एरेज आणि पॉइंटर आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चर्स मध्ये पाहणार आहे सो आता फक्त एज्युम करा की हे पॉइंटर आहे आणि हे कॅरेक्टर आहे सो याच्यामध्ये आपण कन्वर्ट नाही करू शकत सो बेसिकली हे कॅरेक्टरचं जर आपण इंटीजर पण केलं तरी इंटीजर आणि पॉइंटर आपण कम्पेअर नाही करू शकत सो बेसिकली ती एरर आली आहे की रिझल्ट सो वॉर्निंग कंपॅरिझन विथ स्ट्रिंग लिटरल रिझल्ट इन अनस्पेसिफाईड बिहेवियर खालचा एरर कंपॅरिझन बिटवीन पॉइंटर अँड इंटिजर सो हिथं काय होतंय हा पॉइंटर आणि हा इंटिजर असं कम्पेअर होतोय सो हे कम्पेअर होणं शक्य नाहीये कारण की दोन वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत सो यामुळं हे नाही होत सिमिलरली जसं आपण हे पाहिलं नॉट इक्वल पाहिलं इक्वल इक्वल टू पाहिलं आता आपण ग्रेटर देन लेस देन पाहू सो एट इज ग्रेटर देन सेव्हन हे ट्रू आहे का हो कारण की आठ मोठं आहे सात पेक्षा सो ट्रू रिटर्न झालं सिमिलरली आठ छोट आहे का सेव्हन पेक्षा एट इज लेस देन सेव्हन फॉल्स हे फॉल्स स्टेटमेंट आहे का कारण की आठ छोट नाही सात पेक्षा जर मी हे ऐवजी चार दिलं सो चार छोट आहे सो आत्ता ट्रू रिटर्न होईल सो आत्ता जर मी सात लेस देन सात म्हणजे बेसिकली सात सात पेक्षा कमी आहे का नाही आहे कारण की ते एकतर इक्वल एक आहेत कमी पण नाही आहे जास्त पण नाही सो so, जर मी लेस दॅन इक्वल टू ची कंडिशन दिली सो ते काय बघणार या साइडची व्हॅल्यू ही छोटी किंवा इक्वल आहे का इक्वल असेल तरी ट्रू आणि जर छोटी असेल तरी ट्रू सो so, चार दिली सो फोर इज लेस दॅन इक्वल टू सेवन हे ट्रू आहे जर मी ऐवजी फाय दिल uh, च्या मोठी नंबर दिली नाईन सो so, हे फॉल्स देणार कारण की आपला कंडिशन काय चेक करतो लेस दॅन इक्वल टू एक तर इक्वल एक तर छोटा सिमिलरली ग्रेटर दॅन इक्वल टू चेक होणार एक तर मोठा किंवा इक्वल टू सो नऊ ट्रू सात ही वन रिटर्न करणार कारण की हे इक्वल आहेत ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिलं आपण त्यानंतर जर मी छोटा नंबर दिला वन सो वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू सेवन हा कंडिशन ट्रू नाही आहे सो झिरो येतो सो बेसिकली हे आहे होते रिलेशनल ऑपरेटर्स सो आता आपण काय पाहतोय की आपल्याला एक क्वेश्चन दिलाय की टेक नंबर फ्रॉम युजर नंबर फ्रॉम सो बेसिकली टेक नंबर फ्रॉम युजर प्रिंट ऑर्डर इवन सो आपण युजरकडनं तर एक इनपुट घेतलाय एक वेरिएबल क्रिएट करून त्यामध्ये युजरकडनं इनपुट घेतलाय सो so, आता आपल्याला एक कंडिशन चेक करायची जर ती कंडिशन ट्रू असेल तरच आपल्याला काही परफॉर्म आहे सो so, अशा जेव्हा कंडिशन येतात यासाठी एक स्पेशल टाईपचे कीवर्ड बनवलेत एक कंडिशनल स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट इफ स्टेटमेंट काय करतं हा एक सिंटॅक्स आहे जर कंडिशन याची ट्रू असेल तरच ते एक्झिक्युट होणार नाहीतर नाही होणार सो so, बेसिकली इफचा सिंटॅक्स असतो प्रत्येक गोष्टीचा सी प्लस प्लस मध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये एक सिंटॅक्स असतो की असं असं जर असेल तरच हे व्हॅलिड आहे नसेल तर हे चुकीचं आहे सिमिलरली इफचं सिंटॅक्स काय आहे असं आहे इफ कंडिशन कंडिशन झाल्यानंतर कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटच्या बॉडी बॉडी म्हणजे काय जे आपल्याला कंडिशन ट्रू झाल्यावर एक्झिक्यूट करायचं आहे सो so, हिथं आता काय होणार इफ जर मी कुठली कंडिशन दिली आणि ती ट्रू झाली ट्रू झाली तर ही बॉडी एक्झिक्यूट होणार आणि ट्रू नाही झाली तरी ही बॉडी क्यू एक्झिक्यूट होणार नाही सो जस्ट आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ इफ ट्रू आपण बेसिकली ट्रू करून देऊ आणि इथं काय करू सी आउट वन करू आणि इथं बाहेर आपण सी आउट झिरो करू सो झिरो सेमीकोलन सो आता वन झिरो सो बेसिकली जर मी लाईन दिलं तर अजून क्लिअर होईल सो so, आता इफ जेव्हा ट्रू होत तेव्हा वन प्रिंट होतोय दिसतंय वन झिरो असं आउटपुट आलाय सिमिलरली जर मी ट्रूच्या जागी तर फॉल्स केलं फॉल्स hmm, एफ एल एस ई सो -E. so, जर मी इफच्या जागी फॉल्स केलं आणि एक्झिक्यूट केलं सो so, आता काय होणार फक्त झिरो प्रिंट झालं का कारण की मी काय सांगितलं होतं इफ ची जर कंडिशन ट्रू झाली जर ट्रू झाली तरच हे कर नाही झाली तर काहीच करू नको सो बेसिकली इफ ला आपण काय म्हणू शकतो जर तर जर ही कंडिशन ट्रू असेल तर हे कर नाहीतर करू नको काही सो so, हे बेसिकली कर्ली ब्रॅकेटच्या आत इफ ची बॉडी असते हे काही रिटर्न करतो सो so बेसिकली सी आउटच्या नंतर आपण अजून एक देऊ इफ देऊ आपण खूप काही स्टेटमेंट देऊ शकतो असं काही कंपल्सरी नाही की एक, एक स्टेटमेंट दोन स्टेटमेंट आपण जेवढं काही लिहायचं तेवढं काही देऊ शकतो सो आता इथं इफ फॉल्स आहे सो फक्त झिरो प्रिंट होणार पण आता मी जर याला ट्रू केलं ट्रू ला आपण सी प्लस प्लस मध्ये वन पण म्हणतो सो मी वन देतो आणि एक्झिक्यूट केलं सो आता वन प्रिंट झालं हे ट्रू होतं ट्रू झाल्यानंतर बॉडी मधला वन प्रिंट झालं फर्स्ट त्यानंतर इफ प्रिंट झालं त्यानंतर आउट प्रिंट झाला आउट तर प्रिंट होणारच कारण की ते इफच्या बाहेरच आहे इफ च्या बॉडीचं आतलं आणि हे बाहेरच आहे सो असे डिफरंट केसेस आहेत इफचे सो बेसिकली आता आपण काय करतोय आपल्याला चेक करायचं आहे की नंबर इवन आहे का नाही सो आपण कंडिशन पाहिली ती काय होती इथं आपण पाहिले नंबर टू इक्वल टू झिरो असला पाहिजे आणि इक्वलच्या जागी इक्वल इक्वल टू आपल्या प्रोग्रामिंग मध्ये सो इथं आपण काय करू शकतो जो चा नंबर आहे तो सर मी त्याला डिवाइड केलं टू ने सो मला रिमाइंडर पाहिजे झिरो असा हा कंडिशन सांगतो सो जर हे करेक्ट असेल सो सीआउट इवन सो आपण ई प्रिंट करू सो आता मी एक्झिक्युट करतो नंबर देतो ऑड तीन दिलं सो तीन दिल्यानंतर काहीच प्रिंट नाही होणार कारण की कंडिशन फॉल्स आहे कंडिशन फॉल्स आहे तर हे एक्झिक्युट होणार नाही सिमिलरली आता मी देतो इ वन नंबर दोन सो आता हे ई प्रिंट झालं का कारण की कंडिशन जे आहे ती ट्रू झाली नम मध्ये टू होत टू मॉट टू म्हणजे रिमाइंडर बेसिकली काय आलं झिरो आलं त्यासाठी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं सो बेसिकली च असं आहे आता आपल्याला ऑड दिलं तरी काय प्रिंट झालं पाहिजे कारण की नो आउटपुट मुळे आपल्याला कळत नाही की काय चुकलंय सो आता पेस्ट करू आणि मी काय सांगितलं होतं इक्वल इक्वल टू च्या बरोबर अपोजिट काय आहे नॉट इक्वल टू आहे सो आता जेव्हा हे शी इक्वल नसणार म्हणजे काही वेगळी व्हॅल्यू असेल तेव्हा नंबर ऑड असेल कारण की आपल्याला माहितीये मॉड टू केल्याने जर ऑड असेल तर आपल्याला वन भेटतं आणि जर इवन असेल तर झिरो भेटत सो जर नंबर आपण जो दिला तो इवन होता सो ई प्रिंट होणार आणि जर ऑड असेल तर ओ प्रिंट होणार कारण की ऑड सो आता आपण एक्झिक्युट करू नंबर देऊ थर्टीन थर्टीन ऑड आहे सो प्रिंट काय होणार ओ प्रिंट होणार E का नाही प्रिंट झाला कारण की त्याची कंडिशन फॉल्स झाली म्हणून तो प्रिंट नाही झाला सिमिलरली जर मी आता इवन वन नंबर दिला ट्वेंटी एट स्वतः काय होणार फक्त ई प्रिंट होणार ओ प्रिंट नाही होणार का कारण की त्याची कंडिशन फॉल्स झाली आता सो so, दोघांपैकी कुठली तरी एकच कंडिशन फॉल्स ट्रू होतीये आणि दुसरा वाला एक्झिक्युट होत नाहीये सो अशा so, याच्यासाठी फक्त ई किंवा ओ प्रिंट होत सो so, आत्ता यात काय डाउट्स आहेत इफ मध्ये सो जर नसतील तर आता मध्ये लास्ट टाइमला आपण दोन स्टेटमेंट दिल्या होत्या दोन तीन चार पाच दहा किती देऊ शकतो पण आता मला फक्त एकच लाइन प्रिंट करायचं आहे ई आहे का ओ आहे सो मी काय करू शकतो हे जे कर्ली ब्रॅकेट्स आहेत ते काढू शकतो ते कंपल्सरी आहेत जर एक पेक्षा जास्त स्टेटमेंट्स असतील तेव्हा हे कर्ली ब्रॅकेट्स लागतात जस जर मी असा प्रिंट आउट करत असेल सो so, मी ई सोबत नंबर करतोय असं जर मला दोन स्टेप असतील म्हणजे दोन लाईन्स असतील माझ्या मध्ये सो so, मला हे देणं कंपल्सरी आहे जर मी नाही दिलं तर काय होतं हे पाहू पहिले सो so, आता नंबर काय द्यायचा सहा देऊ सो so, एक वॉर्निंग आली इफ दिस इफ कॉज डज नॉट गार्ड म्हणजे त्याला काही असे गार्डिंग नाहीये की कुठला कशाचा आहे हे कळत नाही सी प्लस प्लस कंपायलरला तरी हे एक्झिक्यूट झालंय ई e आणि सिक्स e सो ई so, e कशासाठी आलंय याच्यासाठी कारण uh, आपण सिक्स दिलं सिक्स मॉट टू म्हणजे बेसिकली ई वन नंबर आहे सो हे दोन्ही एक्झिक्यूट झालं पाहिजे पण आपल्याला एक वॉर्निंग भेटतोय कारण की त्याला कळत नाहीये की हे दोन्ही इफचं आहे का वेगळं आहे जर मी हे असं वेगळं केलं म्हणजे इंडेंटेशन सेम नसेल आणि मी एक्झिक्यूट केलं सो इवन साठी पहिले एक्झिक्यूट करणार सो काय झालं ई आणि सिक्स प्रिंट झालं सिमिलरली आता ऑड साठी मी प्रिंट करतो तीन दिलं सो आता तीन आणि झिरो दोन्ही प्रिंट होत पण माझी कंडिशन काय होती जर हा कंडिशन ट्रू असेल तरच प्रिंट करायचंय सो so, कंपायलरला कळत नाही कशासाठी काय करायचंय सो आपल्याला इथं so, कंपल्सरीली आपल्याला हे द्यावा लागतो काय द्यावा लागतो कर्ली ब्रॅकेट सो so, हा कर्ली ब्रॅकेट दिल्याने आता जेव्हा मी ई ऑड नंबर देईल तेव्हा नंबर प्रिंट होणार नाही फक्त ओ प्रिंट होणार आणि जेव्हा इव्हन प्रिंट करेल इवन नंबर देईल तेव्हा ई आणि तो नंबर दोन्ही प्रिंट होणार सो so, हे आहे मेन डिफरन्स की याची बॉडी काय आहे याची बॉडी काय आहे आणि जर एकच लाईन असेल तर आपण इग्नोर करू शकतो सो माझ्या प्रोग्राम मध्ये एकच लाईन आहे सो मी इग्नोर करतोय तरी प्रोग्राम मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही सिक्स प्रिंट केलं हे नंबर आहे प्रिंट होणार सिमिलरली आता मी देतो थ्री हॉट नंबर आहे ओ प्रिंट होणार सिमिलरली आता या दोघा कंडिशन मधनं कुठलं तरी एकच एक्झिक्युट होतोय हे ट्रू hey, असेल तर हे एक्झिक्युट होतोय हे ट्रू hey, नसेल तर हे एक्झिक्युट होतंय म्हणजे बेसिकली तसंच आहे कारण की हे ऑपोजिट कंडिशन देते सो अशा केस जेव्हा असतात की दोघांमधन एकच झाला पाहिजे कुठलं तरी एक्झिक्युट सो आपण काय करू शकतो हो? इफ सोबत एक कॉम्बिनेशन वर्ड येतो एल्स म्हणजे काय होतं जर ही कंडिशन सो याला बी टू देतो ना याच्या हो बॉडीला सो जर ही कंडिशन ट्रू असेल तर बॉडी एक्झिक्यूट होणार जर ट्रू नसेल तर ही बी टू कंडिशन एक्झिक्यूट होणार ट्रू नसेल तर सो so, जर हे तर हे एक्झिक्यूट कर नसेल तर बी टू असं आपण बोलतो सो बेसिकली हिथं पण तसंच आहे जर हे मॉड टू हे ट्रू असेल तर हे एक्झिक्यूट कर ई नाहीतर आम्हाला माहितच आहे की जर इवन नसेल तर ते ऑडच आहे तिसरा कुठलाच पर्याय नाहीये सो हिथ so, इफ काढून मी एल्स लिहू शकतो सो बेसिकली आपला सिंटेक्स आपण मेंटेन ठेवू कर सो so, हिथं जस आपण खाली लिहिलं नेक्स्ट लाईन मध्ये लिहू शकतो एल्स किंवा डायरेक्टली कंबाईन पण लिहू शकतो कसंही चालतं सो बेसिकली हिथं इफ हा नंबर जर टू म्हणजे नसेल, नसेल तर ओ प्रिंट कर सो बेसिकली मागचा जो केस होता सेम आहे फक्त तिथं कंडिशन चेक करण्याची पण डायरेक्ट एल्स मध्ये जातोय so, सबमिट करतो दोन दोन मध्ये फक्त ई आला पाहिजे आणि जर मी ओ दिलं ओ नाही तीन दिलं सो फक्त ओ आला पाहिजे सो कळतंय आहे इवन असेल किंवा ऑड असेल आपल्याला माहिती कंपल्सरीली की दोन पैकी कुठला तरी एक असेल सो असं आहे पण जर ऐवजी आता तीन असतील सो बेसिकली एक क्वेश्चन आहे सो तो क्वेश्चन बघू आपण पहिले एक नंबर आहे युजरकडनं इनपुट घ्या So, user input num user input if greater than ten, print G if less than ten, print L if equal to ten, print I print owner uh, equal e print owner. सो बेसिकली आपल्याला हे करायचं याच्यात तीन कंडिशन आहे तिघांपैकी कुठला तरी एक असणारच आपल्याला ही गॅरंटी आहे की एक तर दहा पेक्षा मोठा असेल एक तर छोटा असेल नाहीतर इक्वल टू असणारच एवढं आपल्याला गॅरंटी माहिती आहे सो हिथ तर आपण दोनच कंडिशन चेक करू शकतो सो आपण काय करू शकतो इफ इफ काय चेक कंडिशन चेक करणार नंबर इक्वल इक्वल आहे का दहा अशी असेल तर आपण प्रिंट करणार काय प्रिंट करणार सॉरी प्रिंट नाही सी आऊट करणार इ सी आऊट करणार कॅरेक्टर कारण की इक्वल आहे आपल्या क्वेश्चन मध्ये सांगितलं ई प्रिंट करा जर नसेल इक्वल नसेल इक्वल नसेल तर राहिली दोन कंडिशन काय एकतर मोठा असेल एकतर छोटा असेल ते परत आपण चेक करू शकतो इफ नम इज ग्रेटर देन टेन सो so, so, एक तर हे सो फक्त एकच स्टेटमेंट यूज करायचं आहे सो so, मी करले ब्रॅकेट देत नाही सो so, सीआउट काय करणार मोठा आहे आपली कंडिशन काय आहे ग्रेटर आहे सो so, जी प्रिंट करणार सिमिलरली जर इक्वल टू नसेल नसेल म्हणून मध्ये एल्स इल्समद, मध्ये येणार एल्स मध्ये परत काय चेक झाला मोठा आहे का मोठा पण नसेल इक्वल टू पण नसेल तर राहिलं काय छोटा असेल सो so, छोट्याला काय प्रिंट करायचं आहे एल प्रिंट करायचं आहे बेसिकली सो so, आता जर मी हा प्रोग्राम लिहिला सो so, हिथ सी टी ऑइट झालंय सो आता काय होणार मी जर दहा दिलं सो ई इक्वल जर मी अकरा दिलं मोठा जी आणि जर मी छोटा दिला नऊ छोटा दिला सो नऊ सबमिट एल आलं सो हे एल्स मध्ये इफ ला लिहिण्याची गरज का पडली सो आपण काय करू या कोडला घेऊ कट करू इथं आपल्यासाठी सेव्ह करून ठेवू सो आत्ता जर मी इफ घेतला इफ मी काय करू शकतो नम मोटा है मोटा है का दहापेक्षा हे बगू शको सी आउट जी करना कारण की मोटा है त्यानंतर इफ इफ जर नसेल मोटा तर छोटा असेल किंवा इक्वल असेल सो काय करू शकतो इथं आपण च्या नंतर आपण काय बघू शकतो छोटा आहे असं सांगू शकतो आपण सो एकतर मोठा असेल एकतर छोटा असेल सो जर मी इथं मला इक्वल टू पण चेक करायचो सो मी पहिले इक्वल टू चेक करेल इफ नम सो बेसिकली मला काय करायचंय की एक तर इक्वल टू आहे का मोठा आहे का छोटा आहे हे प्रिंट करायचंय सो so मी असं पण घेऊ शकतो ना कारण की दोघांमध्ये कंडिशन चेक करणार आहे आणि एक्झिक्यूट करणार आहे सो so यात काही प्रॉब्लेम आहे आपण तो मेथड का वापरला हे बघ हे पहिले बघितलं पाहिजे होतं पण आता जस्ट बघून घ्या सो जर मी टेन दिलं ई आणि एल म्हणजे इक्वल टू आणि लेस दॅन दोन्ही प्रिंट होते असं कस नंबर तर एकतर इक्वल टू असणार एकतर एक छोटा असणार एक एकतर मोठा असणार पण हे दोन्ही ई e आणि एल एकत्र का प्रिंट होते सो फर्स्ट कंडिशन ही चेक होणार नम इक्वल इक्वल टू टेन ही ट्रू आहे ई प्रिंट झाला इफ सेकंड परत काय चेक करतोय आपण नम दहा पेक्षा मोठा आहे का नम दहा पेक्षा मोठा नाहीये सो एल्स so, मध्ये जाणार आणि एल प्रिंट होणार सो so, ई e आणि एल दोन्ही प्रिंट होते पण असा आपला केस नाहीये सो आपण छोटा नंबर देऊन बघू नऊ देऊन बघू सो आता लेस दॅन प्रिंट होतंय सर मी मोठ दिलं तरी लेस दॅन ग्रेटर दॅन करेक्ट एक्झिक्यूट होते पण इक्वल टू मध्ये मा मला इक्वल टू आणि लेस दॅन दोन्ही येते पण असा कुठलाच नंबर नाही जो त्या नंबर पेक्षा छोटा आणि इक्वल एकाच एक वेळेचा असेल असा कुठलाच नंबर नाही सो हिथ काय होतंय हा इफ जो आहे हा सेपरेट आहे आणि खालचा जो इफ एल्स आहे तो सेपरेट आहे सो बेसिकली हा फक्त इफ आहे याला कुठलीच एल्स कंडिशन नाही आहे पण हा जो इफ आहे यासाठी एक एल्स कंडिशन आहे म्हणजे हा मोठा नसेल सो छोटा असेल असा आपण समजतोय पण तो इक्वल पण असू शकतो हा मोठा नसेल तर एकतर छोटा असेल एकतर एक एक इक्वल टू असेल पण आपण डायरेक्ट म्हणतोय तो छोटाच असेल असं तर, तर आपण सांगू नाही शकत ना सो त्यासाठी आपण काय करतोय तो खालचा जो प्रोग्राम आहे तो इम्प्लिमेंट करतो आपण की एकतर तो इक्वल असेल सो बेसिकली एकतर तो इक्वल असेल किंवा आपण ग्रेटर दॅन पाहतो तो ग्रेटर दॅन टेन असेल ग्रेटर दॅन टेन असेल तर सी आउट जी आणि जर नसेल तर एक तर छोटा असेल किंवा इक्वल टू असेल सो so, आपण एल्स मध्ये कंडिशन चेक करू शकतो परत याला म्हणतात नेस्टेड इफ म्हणजे एका इफ च्या आत अजून एक इफ किंवा एका एल्स च्या आत अजून एक इफ एल्स सो so, याला म्हणतात नेस्टेड इफ so, एल्स सो एल्स मध्ये आपण परत चेक करू शकतो की एक तर छोटा असेल एक तर इक्वल टू असेल सो so, आपण छोटासा चेक करू नम लेस देन टेन सो so, नम जर छोटा असेल तर सी आऊट काय करायचं आहे एल सी आऊट करायचं आहे त्यानंतर एल्स मध्ये आपण काय करू शकतो जर मोठा पण नसेल जर छोटा पण नसेल तर काय होणार तिसऱ्या वेळेस तो इक्वल असणार सो कॅरेक्टर आणि सेमीकोलन सो हे एल असं आपण एक्झिक्युट करू शकतो सो so, आत्ता आपण टेन देऊ सो so, फक्त ई प्रिंट झाला पाहिजे आणि फक्त झालं ई प्रिंट कारण की तिघांपैकी एकच कुठला तरी एक्झिक्युट होणार एकतर छोटा एकतर मोठा एकतर इक्वल एक टू सो सिमिलरली so, हा कोड थोडासा मोठा होतो कि इथं ब्रॅकेट आणि हे ते हे एका च एका दुसऱ्या च हे कन्फ्युज होत सो so, त्यासाठी थोडीशी कन्फ्युजन कमी करण्यासाठी यांनी काय केलंय की आपण असं करू शकतो एल सिफ जो आहे तो एक नवीन स्टेटमेंट बनवलाय त्यांनी सो असं केलंय बेसिकली आपण मल्टिपल कंडिशन्स म्हणजे आपल्याला माहित असेल की तीन वेगवेगळे कंडिशन आहेत सो आपण असं देऊ शकतो ही पहिली कंडिशन जर ट्रू असेल तर जी प्रिंट होणार नसेल तर सेकंड कंडिशन चेक होईल सेकंड कंडिशन पण ट्रू नसेल तिसरं तिसरं चेक होणार जर तिसरं इफेल असेल सो बेसिकली एज्युम करा तीन इफेक्ट होते सो हिचं एक पेस्ट केलं सो हे चेक होणार पहिल्या वेळेस हे ट्रू असेल तर हे प्रिंट होईल ट्रू नसेल तर हे प्रिंट हे चेक होणार हे चेक झाल्यानंतर हे ट्रू झालं तर हे प्रिंट होईल आणि डायरेक्ट च्या बाहेर येईल येईल बाहेर जर ट्रू नाही झालं तर हे चेक होणार हे चेक होणार हे चेक जर ट्रू नाही झालं तर एल्स होणार म्हणजे जर वरच्या तिघांपैकी कुठलं जरी नाही झालं तर चौथा होईल नाहीतर चौथा होणारच नाही चेक हिथं मध्ये कुठला तरी एक एक्झिक्युट होईल आणि डायरेक्ट बाहेर येऊन जाईल कर्सर सो आपण आपल्या या तीन आपल्याला माहिती आहे की तीनच कंडिशन असेल एकतर छोटा असेल एकतर मोठा असेल एकतर इक्वल असेल so, सो आपल्याला माहित आहे तीनच so, असतील सो आपण हे इफ एल्स यूज करू शकतो सो काय आहे आधी येणार एल एल्स स्पेस इफ आहे त्यानंतर कंडिशन आहे सो so, मी सी टू कंडिशन देतो आणि बॉडी जे आहे ते बी थ्री आहे आणि मी जसं सांगितलं होतं जर एकच स्टेटमेंट असेल तर आपण इग्नोर करू शकतो सिमिलरली मी इग्नोर केले सो सेम हा प्रोग्राम आता करेक्ट आहे टेन दिलं तर येत कारण की मोठं पण नाही छोटं पण नाही सो तिसरं एक्झिक्युट होत सर मी वाला दिलं सो ही कंडिशन फर्स्ट कंडिशन फॉल्स होते जी नाही प्रिंट होणार सेकंड कंडिशन चेक होणार सेकंड ट्रू झाले तर एल प्रिंट होणार आणि एल्स एक्झिक्युट होत नाही सो थ्री दिल्याने फक्त एल येत ई नाही येत सिमिलरली जर मोठा असेल दहा पेक्षा सो काय प्रिंट होणार जी प्रिंट होणार म्हणजे बेसिकली काय होतं या तिघन कुठलं तरी एकच प्रिंट होतं सो यासाठी आपण इफेल्स यूज करू शकतो आत्ता माझ्याकडे क्वेश्चन आहे सो यात काय डाउट्स आहेत सो so बेसिकली uh, हे होते इफ एल्स, इफ आणि एल्स सो so यावर एक फेमस प्रॉब्लेम आहे फिसबस नावाचा सो बेसिकली जेव्हाही आपण प्रोग्रामिंग शिकतो तर खूप सारे जसे ऑनलाईन अवेलेबल भेटतात सो so ते आपण रेफर करू शकतो सो so त्यात मधला एक आहे मोस्ट चांगला फिसबीस सो so, फिसबीस मध्ये काय सांगतं एक नंबर घ्या टेक अ इनपुट जर तो नंबर Uh, आपण एस्युम करू एन इज डिविजिबल बाय थ्री प्रिंट फेस पाहिजे फर्स्ट नाही सो एन इज सेकंड कंडिशन काय आहे एन इज डिविजिबल बाय फाय प्रिंट बस तिसरं कंडिशन काय एन इज डिविजिबल बाय थ्री अँड फाय दोन्हीनी जर डिव्हिजिबल असेल तर प्रिंट करा फेज बस असं प्रिंट करा सो so, आता आपल्याला तीन डिस्टिंक्ट वेगवेगळे हे आहेत काय बोलू शकतो आपण तीन वेगवेगळे कंडिशन आहेत एक तर डिव्हिजिबल बाय थ्री चेक करायचं चे, एक तर फाय आहे आणि तिसरा वाला जो आहे तो दोघांना चेक करायचा आहे दोघ ट्रू असले पाहिजे so, सो बेसिकली दोघ ट्रू दोन असंडिशन आपण एकत्र कसं चेक करणार यासाठी आपण नेक्स्टिंग ऑफ इफ यूज करू शकतो जसं इफ सो आपण काय करू शकतो इफ नम मॉड थ्री असेल इक्वल इक्वल टू झिरो म्हणजे बेसिकली ते इक्वल आहे सो नम मॉड थ्री इक्वल इक्वल टू झिरो म्हणजे ते डिव्हिजिबल बाय थ्री आहे सो आपण प्रिंट करू शकतो फिस प्रिंट नाही सी आऊट फेज आणि जर आपण काय करू शकतो असं करू शकतो की जर तीनने असेल तर हे एल सिफ म्हणजे आपल्याला अजून एक कंडिशन चेक करायची चे, एल नम मॉड फाय इक्वल इक्वल झिरो सो काय करायचं आहे सी आऊट बस सो आता जर आपण एक्झिक्यूट केलं आणि जर दिलं थ्री 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 ने डिव्हिजिबल आहे तो फीस प्रिंट झाला पाहिजे सेमीकुल राहिलंय सो जर आपण थ्री दिलं तर थ्री थ्री ने डिव्हिजिबल आहे सो फी झाला पाहिजे फीस झालं सिमिलरली जर मी फाय दिल सो फाय ने डिव्हिजिबल आहे सो बस झाला पाहिजे आणि तिसरी कंडिशन काय सांगते दोन्ही डिव्हिजिबल असेल दोन डिव्हिजिबल असलेला नंबर तीन आणि ने डिव्हिजिबल असलेला नंबर फिफ्टीन आहे फिफ्टीन ने पण डिव्हिजिबल आहे आणि ने पण आहे So 15 सो फिफ्टीन काय करू शकतो बस प्रिंट झाला पाहिजे पण बस होत नाहीये का कारण की आपण दोनच कंडिशन चेक केलेत की एकतर नम मोड थ्री म्हणजे एकतर डिव्हिजिबल आहे एकतर पाच नि डिव्हिजिबल आहे जर आपल्याला दोन्ही चेक करायचे असतील सो आपण इथं एल्स काढू शकतो दोन्ही चेक करायचे आहेत आणि दोन्ही प्रिंट करायचे आहेत सो आता जर मी फिफ्टीन प्रिंट केलं म्हणजे फिफ्टीन जर इनपुट दिलं सो बस प्रिंट होतोय हा एक कोड करेक्ट आहे पण काय होतंय पुढे जरा जाऊन इफ फिसबस ची जराफाईड क्वेश्चन्स येतात तिथं काय होणार की आपल्याला प्रत्येक नंबर साठी प्रिंट करायचंय सो प्रत्येक नंबर साठी प्रिंट करताना न्यू लाइन नेक्स्ट लाइन स्पेस ह्याच्यामध्ये थोडस प्रॉब्लेम येतो सो हा कोड तिथं व्हॅलिड नाहीये त्यासाठी आपण काय करू शकतो एकतर सो बेसिकली तिथं आपण च चेक करतोय थ्री मध्येच आपण जर परत च चेक केलं इफ नम इक्वल इक्वल झिरो सो आपण काय करू शकतो जर हे असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे फिसबस आहे प्रिंट नाही सी आउट करणार आपण सो बेसिकली काय फिसबस प्रिंट करायचं सो so, याच्या नंतर एक एंडलाईन असेल ते एझ्युम करून घ्या इथं फिक्स करायचा आणि जर ना मॉड फाय असेल फक्त इफ नाही येणार इथं इथे काय येणार एल सिफ एल सिफ काय येणार कारण की जर इफ असेल तर हे फॉल्स झालं जर हे ट्रू झालं तरी हे एक्झिक्युट होईल जर इफ असेल तर फक्त जर एवढं असेल हे ट्रू झालं तर हे एक्झिक्युट होईल चला आपण एक्झाम्पल बघू से आउट एक्झाम्पल बघितल्याने अजून क्लिअर होतो सो सेवट बस सो आता मी नंबर देतो फिफ्टीन फिस बस बस दोन वेळा प्रिंट झाले म्हणजे काय झालं नंबर जो आहे नंबर थ्री होता सो so, हे ट्रू झालं याच्या आत आलं इथं परत कंडिशन चेक झाली हे ट्रू झालं हे प्रिंट झालं त्यानंतर काय झालं हे फिस प्रिंट होणार कारण की या बॉडीच्या आत आहे सो फिस प्रिंट झालं परत नंबर फाय होत त्यासाठी बस पण आला पण जर मी एल दिल सो काय होणार एक लास्ट चा बस नाही येणार कारण की एकतर ह्या कोड फर्स्ट वाला इफ ची कंडिशन एकतर खालची इफ ची कंडिशन दोघांपैकी कुठला तरी एकच तर एक्झिक्युट एक होणार सो यामुळं बस नाही आला सो आपला आता आउटपुट थोडासा करेक्ट येतोय पण तरी लास्टला माझा फिज देतोय सो मला जर कंडिशन अशी असेल की थ्री एंड फाय थ्री ऑर फाय सो म्हणजे दोन्ही पैकी कुठला तरी एक दोन्ही पाहिजे म्हणजे बोथ पाहिजे अशा कंडिशन साठी मला दोन कंडिशन एकत्र चेक करायचे आहेत की दोन्ही ट्रू आहे का दोन्ही फॉल्स आहे अशा कंडिशन मध्ये आपल्याला एक स्पेशल चे ऑपरेटर्स आहेत त्याला म्हणतात लॉजिकल ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर्स सो लॉजिकल ऑपरेटर्स काय असतात एकतर एंड आहे जसं आपल्या लॉजिक गेट्स मध्ये अँड आहे त्याला रिप्रेझेंट करतात दोन एमपर्सेंट सिंबॉलने किंवा एंड ने त्यानंतर ऑर आहे त्याला रिप्रेझेंट करतात दोन स्टँडिंग लाईन किंवा पाईप सिंबॉल आणि एक नॉट आहे सो हे एक्सलेमेशन रिप्रेझेंट होतो सो आपल्याला अँड च माहित आहे जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू रिटर्न करेल नाहीतर जर ट्रू आणि फॉल्स असेल तर फॉल्स फॉल्स आणि ट्रू असेल तरी फॉल्स आणि फॉल्स आणि फॉल्स असेल तर तर ऍब्सोल्युटली फॉल्सच येणार कारण की दोन्ही फॉल्स आहेत और पण आपल्याला ट्रू टेबल माहिती आहे की कसं असतं ट्रू आणि ट्रू असेल तर ट्रू ट्रू आणि फॉल्स असेल तरी ट्रू फॉल्स आणि ट्रू असेल तरी ट्रू फॉल्स आणि फॉल्स असेल तर फक्त फॉल्स म्हणजे बेसिकली अँड काय करतं दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू नाहीतर ते फॉल्स रिटर्न करत ऑर काय करत एक जरी एक ट्रू असेल तर ते ट्रू रिटर्न करणार कारण की इथे दोन्ही आहेत इथे एक आहे इथे एक आहे तर दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तरी ते ट्रू रिटर्न करणार असं ऑरच आहे आणि नॉट काय करतं बेसिकली ट्रू असेल तर त्याला कन्वर्ट करतं फॉल्स मध्ये आणि जर फॉल्स असेल तर त्याला कन्वर्ट करत ट्रू मध्ये बेसिकली इन्वर्ट करत सो आता आपण याचे एक्झाम्पल पाहू शकतो आता इथं कसं आहे आपल्याला so, दोन कंडिशनच्या मध्ये अँड आहे सो इथं आपल्याला क्वेश्चन वर समजतं की अँड ऑपरेटर यूज करायचं आहे हे पण पाहिजे हे पण पाहिजे म्हणजे दोन्ही ट्रू पाहिजे सो आपण काय करू शकतो हे काढून जर मी तिसरी एल अजून एक कंडिशन दिली एल काय नम मोड थ्री इक्वल इक्वल झिरो अँड एंड यूज करू शकतो किंवा एम्पर्सेंट एम्पर्सेंट दोन्ही चालतात सो नम मॉड फाय इक्वल इक्वल झिरो सो हा पहिली कंडिशन होती आपली हे दुसरी कंडिशन आहे या दोघांना आपण कनेक्ट करतोय सो so, हे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत दोन ला कनेक्ट करतात सो so, ही जर ट्रू झाली आणि ही जर ट्रू झाली दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर आपल्याला काय प्रिंट करायचं होतं सी आउट फिस बस फिस बस स्वतः जर आपण एक्झिक्युट केलं आणि नंबर दिला फिफ्टीन दोन्ही पण नाही झालं का कारण की हा पहिला कंडिशन चेक झाला हे ट्रू झालं डायरेक्टली बाहेर आला तो मी काय तिघांपैकी कुठला तरी एकच एक्झिक्युट होईल जो एक्झिक्युट होईल त्यानंतर डायरेक्ट कर्सर बाहेर जाईल सो आता हे आधीच एक्झिक्युट होऊन ट्रू होत सो या आधी मला हे कंडिशन चेक करावी लागेल कारण की हे मेन कंडिशन आहे आपली हे असेल सो एल फक्त इफ येणार हे आणि खालचाही एल सिफ होणार सो बेसिकली हा कंडिशन वर का आला कारण की जर खालचे कंडिशन आपण वर ठेवले तर ते ट्रू होऊन आपल्याला अर्धा आउटपुट भेटतंय म्हणजे फक्त बीस किंवा फक्त फर्स येते फीस येते पण मला काय पाहिजे कि बस पाहिजे जेव्हा दोन्ही ट्रू असेल सो पहिले दोन्ही ट्रू आहेत का हे चेक करावे लागतील त्यानंतर सिंगल सिंगल चेक करणार कारण की जर मी पहिलेच सिंगल चेक केलं तर ते ट्रू होऊन आपला प्रोग्राम मध्ये स्टॉप होईल पण मला काय बघायचं दोन्ही पाहिजे त्यासाठी मी फर्स्ट हे चेक करणार त्यानंतर बस प्रिंट करणार आणि त्यानंतर सेपरेट चेक करणार सो बेसिकली जर मी थ्री दिल तर फक्त फिस प्रिंट होणार कारण की हिथं हे ट्रू आहे फर्स्ट हिथला ट्रू आहे कारण की तीन आहे पण हे ट्रू so, नाहीये सो ना। ना। ट्रू आणि फॉल्स ची एंड केल्यानंतर काही येते फॉल्स येते त्यामुळे सी आउट मध्ये फिज बस नाही येणार नेक्स्ट कंडिशन बघणार नेक्स्ट कंडिशन ट्रू झाली थ्री आहे म्हणून फिज होणार सिमिलरली जर मी फाय दिलं आउट आउटपुट आउट इनपुट दिलं जर फाय तर फक्त बस प्रिंट होणार का कारण की हे कंडिशन फॉल्स आहे सो ही पूर्ण कंडिशन फॉल्स होते एंड मुळे हे एक्झिक्यूट होणार नाही ही कंडिशन पण फॉल्स आहे फाय दिलय सो ही कंडिशन चेक होणार आणि बस प्रिंट होणार सिमिलरली जर मी आता फिफ्टीन दिलं तर आता बस बस दोन्ही प्रिंट प्रिंट होणार होणार म्हणजे हे का कारण की ही कंडिशन पण ट्रू आहे ही कंडिशन पण ट्रू आहे दोन्ही कंडिशन ट्रू असल्यामुळे असल्यामुळं बस येणार आता तुम्ही विचार करत असाल इथं इफ आहे एल सिफ आहे आणि इथं एल्स का नाही दिलं फक्त एल्स का नाही दिलं इफ का दिल ए सो हिथं काय प्रॉब्लेम होत आपल्याला इव्हन आणि ऑड कंडिशन मध्ये माहित होतं की एक तर ऑड असेल एक तर इव्हन असेल पण जन मी हे कंडिशन काढली आणि फक्त एल्स दिलं आणि मी जर नंबर दिला सेव्हन सेव्हन थ्री नाहीये नाही फायने पण नाहीये हा कंडिशन फॉल झाला हिथं चेक होणार सेव्हन थ्रीने डिव्हिजिबल नाही हा पण फॉल झाला हिथं काय आहे आपण काय अज्यूम करतोय की नंबर हा फायने डिव्हिजिबल असणारच पण हिथं जेव्हा मी सेव्हन देतोय तेव्हा तर डिव्हिजिबल नाहीये कारण की नंबर सेव्हन आहे पण तरी बस प्रिंट होणार सो so, आपण एक्झाम्पल बघू सेव्हन प्रिंट करून सो so, हिथं आपला प्रोग्राम चुकतोय का कारण की नंबर जो आहे तो सेव्हन आहे आणि सेव्हन मॉड फाय म्हणजे डिव्हिजिबल नाही आहे फाय पेक्षा तरी मी बस प्रिंट करतोय त्यासाठी इथं आपल्याला इफ कंडिशन चेक करावीच लागते कारण की आपल्याला माहित नाही की नंबर डिव्हिजिबल बाय फाय असेल की नाही त्यासाठी आपण इथं कंडिशन चेक करणं कंपल्सरी आहे सो so, आता जर मी सेवन दिलं तर काहीच आउटपुट नाही येणार नो आउटपुट कळतय इफ एलसीफ हे अँड ऑपरेटर सो एवढं कळालं यात काही प्रॉब्लेम आहे यात काय डाऊट आहे सो जर एवढं कळालं सो एक लास्ट कन्सेप्ट रायडिया आहे थोडस वेळ जास्त घेतोय आपण हे एक लास्ट कन्सेप्ट झाल्यानंतर थांबू सो बेसिकली आता काय मी इफ घेतो आपण अँड ऑर सगळं पाहू एकदा सो इफ मी कंडिशन घेण्याची डायरेक्ट ट्रू घेतो ट्रू अँड ट्रू जर ट्रू अँड ट्रू असेल तर बेसिकली आउटपुट काय आला पाहिजे इफ आला पाहिजे आपण काय प्रिंट करू वन झिरो आणि एक न्यू लाईन देऊ म्हणजे कळलं पाहिजे की आउटपुट हे आहे एल्स एल्स काय प्रिंट होणार सी आउट आपण प्रिंट करू काहीतरी रॅन्डम नंबर प्रिंट करू सेवन सेवन प्रिंट करू सो हॅन्डेल एक्स आउट नाही सी आउट आणि इथं ऐवजी आपण कुठलं तरी एटी एट घेऊ सेवन्टी सेवन नको मग सेवन राहू त्या फक्त सो म्हणजे कळलं पाहिजे की इफ इफ मध्ये गेले का आ, एल्स मध्ये गेले सो ट्रू अँड ट्रू असेल तर आपण कंडिशन काय पाहिले जर एंड दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू रिटर्न करतो सो एक्झिक्युट केल्यानंतर एटी एट आला पाहिजे एटी एट आलं एट 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 जर मी एक आउटपुट चेंज केलं आणि फॉल्स केलं तर काय होणार सेवन प्रिंट झालं का कारण की ट्रू आणि फॉल्स मध्ये दोन्ही ट्रू नाहीत दोन्ही ट्रू नाहीत तर एंड एक्झिक्यूट होणार नाही सो so, आता सेवन आलाय फक्त पण जर मी ला इथे चेंज करून ऑर केलं सो काय होणार ट्रू किंवा फॉल्स ट्रू ऑर फॉल्स या दोघांमधन एक जरी ट्रू असेल तरी एक्झिक्युट होईल असं आपण सांगितलं होतं सो so, एक ट्रू आहे तर एटी एट आलं कॅन्सल करून ट्रू म्हणजे म्हणजे फॉल्स सो फॉल्स ऑर ऑर फॉल्स 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 ऑर ट्रू करू आपण सो फॉल्स ऑर ट्रू मध्ये एक ट्रू आहे तर एटी एट रिटर्न होणार पण जर मी दोन्ही फॉल्स केले फॉल्स ऑर फॉल्स ला फॉल्स कन्सिडर करा सो so, फॉल्स ऑर फॉल्स केलं तर काय होणार सेवन येणार का कारण की हे फॉल्स वॉर फॉल्स फॉल्स येत फॉल्स केल्याने एलसी कंडिशन एक्झिक्युट होणार आणि सेवन प्रिंट झालं सिमिलरली एक नॉट ऑपरेटर होतो फॉल्स ला ट्रू मध्ये कन्व्हर्ट करतो त्याच्यासाठी काय सिम्बॉल होता हे होतं एक्स्लेमेशन साईन सो आता काय होणार झिरो जो आहे तो फॉल्स डिफाईन करतोय सो मी लिहूनच देतो फॉल्स फॉल्स आणि इथं ट्रू सो हिथ काय होणार ट्रू आहे ट्रू ऑर फॉल्सचा उलटा फॉल्स उलटा काय आहे फॉल्स उलटा होतो ट्रू सो ट्रू ऑर ट्रू काय रिटर्न करणार ट्रू रिटर्न करणार सो बेसिकली आपला आउटपुट आला पाहिजे आणि इथं जर मी फॉल्स केलं सो इथं फॉल्स फॉल्सचं अपोजिट फॉल्सचं ऑपोजिट काय होतं ट्रू होतो सो फॉल्स और ट्रू फॉल्स और ट्रू ऑर मध्ये जर एक जरी ट्रू भेटला तरी ते ट्रू होतं सो आता ट्रू बेसिकली एटी एट प्रिंट झाला पाहिजे कारण की ऑर कंडिशन ट्रू होते so, सो असंच आपण एकाच कंडिशन मध्ये अँड ऑर नॉट सगळे यूज करू शकतो सो so, जर मी इथं फॉल्सच्या ऐवजी लिहिलं एक ब्रॅकेट घेतलं म्हणजे सेपरेट करण्यासाठी सेपरेट केल्यानंतर त्यात काय लिहिणार ट्रू अँड फॉल्स so, सो ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू काय येते ट्रू अँड फॉल्स दोन्ही एक जरी फॉल्स आलं तरी याची व्हॅल्यू फॉल्स होते so, फाल्स फाल्स और, और और सो ब्रॅकेट ची व्हॅल्यू so, फॉल्स आहे फॉल्स ऑर ऑर निगेशन ऑफ फॉल्स निगेशन म्हणजे फॉल्स उलट काय होतो ट्रू सो फॉल्स ऑर ट्रू काय रिटर्न करणार ट्रू रिटर्न करणार बेसिकली हे आता कन्फ्युज होत असेल पण तुम्ही जेव्हा स्वतःहून ट्राय करताल तेव्हा हे अजून क्लिअर होईल जेव्हा तुम्ही अँड ऑर नॉट ट्राय करताल तेव्हा इझी होऊन जाईल कळण्यासाठी सो so, आता एटी एट झालं कारण की फर्स्ट केस मध्ये या ब्रॅकेटच्या आत आपल्याला काय भेटतं बेसिकली ट्रू अँड फॉल्स च्या आउटपुट काय येतंय फॉल्स येतंय सो फॉल्स ऑर निगेशन ऑफ फॉल्स निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे काय होतंय ट्रू होतंय सो निगेशन ऑफ फॉल्स ट्रू होतंय फॉल्स ऑर ट्रू यामधला ट्रू रिटर्न होणार सो हे जाऊन लास्टला काय येणार ट्रू रिटर्न होणार सो एटी एट म्हणून प्रिंट होतोय आता मी जर ट्रूच्या ऐवजी फॉल्स केलं याला निगेशन देऊन सो आता काय होणार एल्स प्रिंट होणार सेव्हन प्रिंट होणार सो कळतंय लॉजिकल ऑपरेटर कसे वर्क करतात सो so, काही डाऊट असेल तर विचारू शकता किंवा जास्त टाइम घेतल्याबद्दल सॉरी सो so, काही डाउट्स असतील तर विचारा किंवा लिव्ह करू शकता आजच्या लेक्चर साठी एवढंच आज आपण घेतलं इफ एल इफ एल्स बुलियन ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर आजच्या लेक्चर साठी एवढंच सो काही डाउट्स असेल तर तुम्ही विचारू शकता वेलकम सो थँक्स फॉर जॉईनिंग द लेक्चर तुम्ही लीव्ह करू शकता